मला वाटतं ही वरळीची लढत जी आहे ही रंगत होईल. वरळीकरांना आपला स्वतःचा आमदार पाहिजे जो त्यांना सतत अवेलेबल राहील. आत्ताची जी परिस्थिती आहे ही अशी आहे की वरळीकरांनी एका आमदाराला निवडून दिलं पण 5 वर्ष मतदारसंघामध्ये त्यांना यायला वेळ मिळाला नाही. 5 वर्षामध्ये त्यांचं साधं ऑफिस देखील वरळीमध्ये उघडू शकले नाही. तर आमची ही लढाई जी आहे ही लढाई आहे अदृश्य आमदाराविरोधात. म्हणून आम्ही मिलिंद देवरा जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्याचबरोबर ह्याच लोकसभेमधून त्यामध्ये वरळी देखील आहे 10 वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं, मंत्री राहिलेले आहेत, वरळीचे प्रश्न त्यांना बरोबर माहिती आहेत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मिलिंद देवरा यांना वरळीमधून उमेदवारी जाहीर केलेली आहे. आज त्यांचा नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो भरून झालेला आहे. पण मनसेचं सुद्धा किती मोठं आव्हान असणार आहे, मनसेचा पण उमेदवार आहे इथे. मला वाटतं आता ही जी इलेक्शन आहे विधानसभेची भरपूर पक्ष जे आहेत या इलेक्शनमध्ये उभे आहेत आणि मला वाटतं ज्या प्रकारे महायुतीने गेले 2 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री मध्ये असतील, चांगलं काम 2 वर्षांमध्ये झालेले आहेत. वेगवेगळ्या पॉलिसीज आणले, वेगवेगळ्या योजना आणल्या, डेव्हलपमेंटमध्ये जे आहे महाराष्ट्र नंबर 1 झालेला आहे, स्टार्टअप्समध्ये नंबर 1 झालेला आहे, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 झालेला आहे. तर मला वाटतं लोकांचा विश्वास जो आहे हा महायुतीवरती आता ठाम झालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, 2 कोटी 30 लाख महिलांपर्यंत ही योजना गेली. तर मला वाटतं याच्या सगळ्यांचा फायदा जो आहे आणि महायुतीवरती असणारा विश्वास ही वरळीची जागा जी आहे ही जिंकून देईल. दुसरं श्रीनिवास वनगा जे आहे यांनी कुठं टीका केलेली आहे. मला वाटतं जर खालचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची जी मागणी असते, जो उमेदवार निवडून येणार आहे तिकडचा जिल्हा प्रमुख असेल, विधानसभा प्रमुख असतील, तिकडचे आमचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, महिला आघाडी आहे, युवासेना आहे, ह्यांनी कालच मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा उमेदवार जो आहे हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुचवलेला आहे, जे राजेंद्र गावित जी आहेत, आणि त्याच्या हिशोबाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे त्यांचं ऐकलेलं आहे आणि तिकडे उमेदवारी दिलेली आहे. आणि श्रीनिवास वनगाजींना जे आहे कुठेच सोडणार नाही. आपण जर पाहिलं असेल की लोकसभेमध्ये ज्यांना ज्यांना तिकीट देऊ शकले नाही, उमेदवारी देऊ शकले नाही, त्यांना शिंदे साहेबांनी जे आहे MLC केलेलं आहे त्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. तर मला वाटतं हा सगळा विचार जो आहे हा खालचा कार्यकर्ता पदाधिकारी तिकडच्या लोकांना काय पाहिजे, जनतेला काय पाहिजे, कशाप्रकारे 5 वर्षामध्ये काम झालेलं आहे या सगळ्यांचा आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्री मोदी तो निर्णय घेतलेला आहे. सदा सुरवणकर यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. सदा सुरवणकर यांनी उमेदवारी भरलेला आहे. कुठेतरी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. मला त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री मोदी जे आहे हे आपल्याला उत्तर देऊ शकते.